10 cot inverse x plus 10 tan inverse x है आपण तेच फंक्शन गिवन मध्ये घेतलं गिवन मध्ये घेतल्यानंतर काय आलेले तेच व्हॅल्यू लिहिली y = 10 cot inverse x plus 10 tan inverse x हे झालं आपलं फंक्शन ठीक है जे आपण प्रॉब्लेम दिले होते त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह काढताना आपण लिहितो dy/dx dy/dx * dy/dx आता काय पाहिजे आपल्याला फंक्शन पाहिजे कसं ब्रॅकेट मध्ये 10 cot inverse x plus 10 tan inverse x हे झालं प्रॉब्लेम ठीक है आता काढायचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह dy/dx ठीक है dy/dx करताना आपल्याला काय विचारलं 10 cot inverse x विचारलं 10 cot inverse x विचारलं म्हणजे a raised to the power x विचारलं म्हणजे काय log a समजलं log a आला इथे किती आहे 10 raised to the power cot x आहे इथे लिहिलं आपण 10 raised to the power cot inverse x ठीक आहे तर 10 cot inverse x चा फॉर्म्युला काय आपल्यापाशी आहे समजा log इथे किती आहे 10 इथे लिहिलं आपण 10 समजलं म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय येतो 10 आहे cot inverse मग इथे काय टाकू आपण 10 log 10 ठीक आहे इथे टाकला log 10 log 10 टाकला राहिलं काय आपल्याकडे cot x राहिलं ठीक आहे तर cot x लिहिलं आपण log 10 cot x cot inverse x ठीक आहे हे झालं पहिलं फंक्शन नंतर आता हे पहिलं फंक्शन काढलं नंतर काढलं आपण dy/dx dy/dx मध्ये काय पाहिजे आपल्याला 10 tan inverse x पाहिजे तर 10 tan inverse x इथे लिहून टाकतो प्लस 10 tan inverse x आता dy/dx काढायचं आहे तर dy/dx कशाचं काढायचं आहे 10 tan inverse x चं काढायचं आहे 10 tan inverse x तर 10 tan inverse x चा फॉर्म्युला आपण काय होईल आता समजा 10 tan inverse x तर म्हणजेच काय log 10 याचा पण तेच झालं ठीक आहे आता पहा log 10 cot inverse x plus 10 tan inverse into dy/dx dy/dx इथे काय आला 10 log 10 आला मग इथे लिहिलं आपण into log 10 log 10 लिहिलं राहिलं का आपल्या पाशी tan inverse x राहिलं इथे लिहिलं tan inverse x tan inverse x हे झालं फंक्शन आता पूर्ण आता हे बरोबर झालं आता पाहिजे आपल्याला cot inverse आणि tan inverse cot inverse x चा फॉर्म्युला आहे minus 1 upon 1 plus x square 1 plus x square आणि नंतर tan inverse चा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी 1 upon 1 plus x square ठीक आहे हे दोन फॉर्म्युले आपल्यापाशी आणि a raised to the power x चा फॉर्म्युला हे होता आता cot inverse चा फॉर्म्युला आहे मग इथे लिहिलं आपण log 10 तर क्वाड इनव्हर्सच्या फॉर्म्युलेचा इला लिहिलं आपण 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 10 टॅन इनव्हर्स इनटू लॉग 10 इथे किती आहे टॅन इनव्हर्स एक्स आहे टॅन इनव्हर्स एक्स काय 1 डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हे झालं प्रॉब्लेम ठीक आहे आता पहा लॉग 10 आहे लॉग 10 आपल्याला वरती लिहिता येईल ठीक आहे लॉग 10 वरती लिहिता येते मग आपण लिहिलं लॉग 10 मायनस नाही इथं मायनस आहे इथं प्लस आहे लॉग 10 राहिलं का आपल्या पाशी 1 प्लस x 1 प्लस x स्क्वेअर 1 प्लस x स्क्वेअर मग आता राहिलं का आपल्या पाशी 10 tan इनव्हर्स 10 tan इनव्हर्स लॉग x लॉग 10 हे झालं प्रूफ